मी जर आपला अँड्रॉइड ॲप आप डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत सध्या आपल्या चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीसपर्यंतच्या घडामोडी आहेत प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल या हा कोर्सचा कालावधी दोन वर्ष आहे म्हणजे दोन वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता कारण एम पी एस सी दीड ते दोन वर्षापर्यंत करंट अफेअर विचारतं म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे दोन हजार एकवीसमधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये सातशेपेक्षा जास्त प्रश्नोत्तरे त्याचा संदर्भ स्पष्टीकरण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो तसंच साठी थोडक्यात पण महत्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली तर तुम्ही नक्की जॉईन करा जास्तीत जास्त प्रश्न आहे तो म्हणजे खालील कर्बोदकांपैकी सर्वात कमी गोड शर्करा कोणती म्हणजे सगळ्यात कमी गोड असणारी शुगर कोणती शर्करा कोणती ऑप्शन दिलेत लॅक्टोज सुक्रोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज ठीक आहे आणि तुम्हाला विचारले सर्वात कमी गोड असणारी कोणती तर हे तुम्हाला माहीत असू द्याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक एक लॅक्टोज ओके आता जेव्हा शु शर्करा किंवा शुगर याच्यामध्ये आपण टाइप बघताना तीन महत्वाचे टाइप बघतो मोनोसॅक्राइड डायसायक्राईड आणि पॉलिसायक्राईड हे लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला शर्करा किंवा साखर सायक्राइड म्हणजे एक शर्क्रीय द्विशर्क्रिय किंवा बहुशर्क्रिय असं मराठीमध्ये म्हटलं होतं मोनोसायक्राईड डायसायक्राइड आणि पॉलिसायक्राईड याच्यामध्ये लॅक्टोज जे आहे लॅक्टोज हे काय आहे मोनोसायक्राईड आहे का डायसायक्राइड आहे तर ह्याच्यामध्ये डायसायक्राईडचे जे एक्झाम्पल्स आहेत ना ते तीन येतात म्हणजे त्याला लक्षात ठेवताना मसाला लक्षात ठेवायचं यम एस यल ओके यम फॉर माल्टोज माल्टोज जर म्हटलं तर हे डायसायक्राईड आहे एस फॉर सुक्रोज हे सुद्धा डायसॅक्रेड आहे एल फॉर लॅक्टोज हे सुद्धा डायसॅक्रेड आहे म्हणजे तुम्हाला लॅक्टोज म्हटलेला इथं ठीक आहे मग तुम्हाला लॅक्टोज म्हटलं डायसॅक्रेड आहे सुक्रोज म्हटलं डायसॅक्रेड आहे फ्रुक्टोज म्हटलं फ्रुक्टोज फ्रुक्टोज हे मोनोसायक्रेड आहे हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे ठीक आहे पुढील प्रश्न आहे तो म्हणजे जीवनसत्व ई हे शरीरासाठी महत्वाचे असून रोग प्रतिकार यंत्रणेत भाग घेत या जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय जीवनसत्व ई याचं रासायनिक नाव म्हटलं की तुमचं उत्तर काय असणार आहे टोकोफोर हा टोकोफोरन तुम्हाला जर असं म्हटलं एस... म्हटलंबिक आम्ल हे रासायनिक नाव म्हणजे हे कोणत्या जीवनसत्वाच्या संदर्भात येतं एस्कॉर्बिक आम्ल कोणत्या जीवनसत्वाच्या संदर्भामध्ये येतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालील कुठल्या मूलद्रव्याच्या अभावामुळे को, कोरोसिस ऑफ ल्यूज हा पानावर पडणारा रोग होतो क्लोरोसिस ऑफ ल्यूज म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये नायट्रोजन जस्ट सल्फर का लोह तर हे माहीत असू द्या लोह लोह रोगा लोह लोह ठीक आहे या मूलद्रव्याच्या अभावामुळे हो होणारा रोग आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे बघा पानावरील केवडा रोग हा कोणत्या खनिज द्रव्याच्या अभवामुळे हो होतो आता केवडा रोग जर म्हटलं लोह बोरॉन कोबॉल्ट का मॅग्नेशियम असा एन्सर आहे केवडा म्हटल्यानंतर मॅग्नेशियम हे तुमचं उत्तर असलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे हत्ती किंवा हा रोग कुठल्या डासामुळे पसरतो आता याच्यामध्ये वेगवेगळे डास आहेत आणि त्या डासामुळे पसरणारे रोग हे तुम्हाला माहीत असू द्या की तुम्हाला जर म्हंटल मलेरिया रोग हा कोणत्या डासाच्या मुळे पसरतो कि त्यानंतर हत्तीपाय चिकनगुनिया रोग कोणत्या डासामुळे पसरतो किंवा डेंगू डेंगू जो रोग पसरतो म्हणजे जो होतो त्याचा जो प्रसार होतो तर त्याच्यामध्ये कोणत्या डासाचा महत्वाचा रोल राहतो हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे आपण आता ऑप्शन्स बघा एनेफिलिस क्युलेक्स आणि एडिस किंवा एडिज म्हटलं तर हे जे डास दिलेले आता एनेफिलिस डासामुळे कोणता येतो तर मलेरिया मलेरियामुळे कोणता येतो मलेरिया मलेरिया हा जो रोग आहे तर तो ह्या एनेफिलिस डासाच्या मुळं पसरणारा महत्वाचा रोग आहे क्युलेक्स नावाचा जो डासामुळे चिकनगुनिया आहे हत्ती पाय आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे एडिज नावाच्या डासामुळे पसरणारा रोग तो जर म्हणजे डेंगू कोणता येतो डेंगू हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय का हत्तीपाय हा रोग कुठल्या डासामुळे पसरतो क्युलेक्स जर तुम्हाला मलेरिया म्हटलं एनेफिलिस चिकनगुनिया म्हटलं क्युलेक्स त्यानंतर तुम्हाला डेंगू म्हटलं एडीज हे एवढंच लक्षात ठेवायचे तीन महत्वाचे डास आणि त्याच्यामुळे पसरणारे रोग ते महत्वाचे आहे बरं का हे लक्षात घ्या एनेफिलिस म्हटलं तर मलेरिया म्हटलं तर दोन रोग एक म्हणजे चिकनगुनिया दुसरा हत्ती पाय हे महत्वाचे परीक्षेला विचारण्यासारखे आणि तर तुम्हाला डेंगू हे फक्त महत्वाचं नियंत्रक म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करता येईल आता यम आरेने, आरेने, आर एन ए आर आर एन ए आर स्मॉल करा आर आर एन ए आणि टी आर एन ए डीएनए असं ऑप्शन दिले तुम्हाला माहित आहे की आर एन ए रायबोन्युक्लिक आता हे तिन्ही प्रकार आर एन एचे तीन प्रकार येतात एक एम आर एन ए आर आर एन ए आणि टी आर एन ए हे काय करतात तर प्रोटीन निर्मितीला मदत करतात प्रोटीनच्या निर्मितीला मदत करतात प्रोटीन म्हणजे करता। प्रथिन निर्मितीला मदत करतात पण तुम्हाला विचारलंय काय प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक विचारले हे मदत करतात नियंत्रक म्हटल्यानंतर तुमचं उत्तर डीएनए असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं असतं प्रथिन निर्मितीला मदत करणारा खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल मग तुमचं उत्तर यम आर एन ए आर आर एन आणि टी आर एन ए हे असतं पण तुम्हाला प्रतिनिधी संश्लेषणाचा नियंत्रक विचारले म्हणून उत्तर तुमचं डीएनए असणार मुद्दा लक्षात आला का आर एन एचे तिन्ही प्रकार प्रोटीन निर्मितीला मदत करतात संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून डीएनए उल्लेख करता येईल हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लहान आतड्यातील पचन हे डॅश डॅश माध्यमात घडते आता लहान आतड्यामध्ये जे पचन असतं तर ते अमलारिक म्हणजे तुमचं काम तो बेसिक बेसिक अम्लारिक या घटका माध्यमात घडतं हे माहिती द्या त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न काय बघून घ्या खालीलपैकी कोणत्या संप्रेरकास गर्भधारणा संप्रेरक असं म्हणतात ऑक्सिटॉक्सिन इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वरीलपैकी कोणतंही नाही आता ज्या संप्रेरकाला प्रसूती संप्रेरक म्हटलं जातं ते तुमचं कोणतं येणार आहे यामध्ये हे तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आता थोडस लॉजिकली उत्तर उत्तर द्यायचं स्त्रियांच्या शरीरात नऊ महिने गर्भधारणा टिकवणारा हार्मोन म्हणजे कोणता हार्मोन हं प्रश्न असा विचारला स्त्रियांच्या शरीरात नऊ महिने गर्भधारणा टिकवणारा हार्मोन म्हणजे कोणता हार्मोन तर तो आहे तो प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टेरॉन आता या प्रश्नाचं उत्तर प्रसूती संप्रेरक म्हणून यापैकी काय या असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं हे तुमच्यासाठीचा प्रश्न आहे लक्षात घ्या आठ नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय जे करेक्ट आन्सर देतील तर त्यांना त्या ते ठिकाणी आपण कमेंट करणार आहोत त्यांचे उत्तर बरोबर किचूक पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की गर्भधारणा संप्रेरक म्हणून कोणत्या संप्रेरकाला म्हटलं जातं मी तुम्हाला काय म्हटलं की स्त्रियांच्या शरीरात नऊ महिने गर्भधारणा जो टिकवणारा हार्मोन असतो तर तो, तो प्रोजेस्टेरॉन हार्मोन मी असं म्हटलं मग मला सांगा प्रसूती संप्रेरक म्हणून कोणत्या संप्रेरकाचा उल्लेख करता येईल किंवा त्या संप्रेरकाला गर्भधारणा संप्रेरक असं म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचा आकार आणि डॅश डॅश यामुळे पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते कशामुळं पृथ्वीच्या परिघामुळं पृथ्वीच्या वजनामुळं पृथ्वीच्या परिवलनामुळं का वरीलपैकी सर्व यापैकी सर्व हे तुमचं उत्तर असणार आहे एक तर पृथ्वीचा आकार आता परिवलन म्हणजे काय परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे ओके okay? मग पृथ्वीचा मग आता तुम्हाला काय म्हंटल की पृथ्वीवरील असणाऱ्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण जे बल आहे त्याची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी तर एक कशामुळे होतं तर ऑब्विसली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळं म्हणजे एक तर पृथ्वीचा आकार कारणीभूत आहे दुसरं म्हणजे पृथ्वीचं परिवलन परिवलन स्वतःभोवती फिरणं परिभ्रमण परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरत परत दुसऱ्या भोवती फिरणं परिवलन म्हणजे सतवती फिरणं म्हणजे याचा उत्तर तुमचं पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे प्रकाशाचा हवेतील वेग हा ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा डॅश डॅश पट अधिक असतो तर तुम्हाला एवढं माहीत आहे की जे व्हॅक्यूम असतं व्हॅक्यूम मध्ये प्रकाशाचा स वेग सर्वोत्तम असतो आणि तो किती असतो थ्री इंटू टेन रेस टू एट थ्री इंटू टेन रेस टू एट त्याला काय एकक काय आहे मीटर पर सेकंद एस असं केलं जातं थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंद मग आता तुम्हाला काय म्हंटल प्रकाशाचा हवेतील वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा टेन रेस टू एट म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील कुठल्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखलं जातं परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं मार्श गॅस म्हटल्यानंतर इथेन ब्युटेन मिथेन आणि आयसोब्युटेन तुमचं करेक्ट ऍन्सर आहे मिथेन सी एच फोर सी एच फोर हे लक्षात ठेवा मार्श गॅस म्हटलं तर मिथेन त्यानंतर साधारणत अल्केन खालील कुठल्या सूत्राने दर्शवतात अल्केन त्यानंतर अल्काइन आणि अल्कीन हे फरक फरक आहे जेव्हा तुम्हाला जर अल्केन म्हणून विचारलं जाईल तर तुम्हाला माहिती आहे ना अल्केन म्हणजे काय मिथेन मिथेन हे अल्केन आहे बरोबर मग मिथेनचा क्रमांक येतो एक त्याचा फॉर्म्युला कसा येणार मग या सूत्रामध्ये जर ठेवलं सी ह्या सूत्रामध्ये एक नंबरच्या ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर सीची ची किंमत एक ठेवली तर सी वन एच टू गुणुले एक एच टू एन अधिक टू बरोबर म्हणजे सी वन एच टू वन म्हणजे दोन गुणुले एक दोन दोन अधिक दोन चार सी वन एच फोर ओके म्हणजे मिथेनला आपण काय म्हणलं सी एच फोर येतं बरोबर आहे मिथेन गॅस म्हणजे यांची किंमत वन असेल तर मिथेन असतं ओके okay, म्हणजे सी एच फोर हे तुमचं बरोबर आहे याचा अर्थ अल्केनसाठीच जे साथ सूत्र आहे तर ते पहिला क्रमांक बरोबर आहे सी एन एच टू एन प्लस टू हे कशासाठी सूत्र आहे साठी जर तुम्हाला साठी विचारलं तर तुमचं सी एन एच टू एन मायनस टू असं उत्तर यायला पाहिजे अल्काईनसाठी असेल तर काय यायला पाहिजे सी एन एच टू एन मायनस टू म्हणजे अल्केनसाठीचं सूत्र लक्षात आलं का सी एन खाली एच टू एन आणि या टू एन लाच अधिक दोन आहे हे अधिक दोन हे लाच आहे हे लक्षात घ्या म्हणजे साठी जे सूत्र आहे सी एन एच टू एन प्लस टू ओके अल्का इनसाठी विचारलं सी एन एच टू एन मायनस टू आणि जर तुम्हाला साठी विचारलं कशासाठी विचारलं अल्कीन साठी काय तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे साठी म्हणलं तर सी एन एच टू एन लक्षात येतंय का मुद्दा जेव्हा तुम्हाला सूत्र विचारलं जाईल तर लक्षात काय ठेवायचं अल्केन 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 म्हंटल सी एन एस टू एन प्लस टू ओके अल्केन त्यानंतर अल्काइन म्हटलं सीएन एस टू एन मायनस टू आणि अल्किन म्हटलं हा अल्किन अल्किन म्हटलं तर सी एन एस टू एन हे फक्त इथं महत्वाचं आहे प्रश्न दिलेला आहे बघा की साधारणतः साठी कोणतं सूत्र आहे अल्काईन म्हटलं तर सीएन एस टू एन मायनस टू अल्केन म्हटलं असतं तर सी एन एस टू एन प्लस टू मागाचा प्रश्न आणि अल्किन म्हटलं असतं तर सी एन एस टू एन हे इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न आहे पक्षांच्या मादीमध्ये खालीलपैकी कोणते लिंग गुणसूत्र असतात पक्षामध्ये जसं माणसामध्ये बघितलं तर तुम्हाला वेगवेळ पाहायला मिळतात तसं पक्षामध्ये आणि मानवामध्ये हे वेगवेळ घटक असतात त्याच्यामध्ये एक्स वाय हा मुद्दा येतो का येतच नाहीये त्यामुळे एक्स वाय तर हे ॲटोमॅटिकली इलिमिनेट होऊन जातं ठीक आहे पक्षामध्ये मानवाच्या विरुद्ध म्हणजेच स्त्रियामध्ये विभिन्न गुणसूत्र असतात परंतु ते कसे दर्शवतात झेड डब्ल्यू झेड डब्ल्यू ओके झेड डब्ल्यू न दर्शवलं जातं बेसिक प्रश्न आहे जो बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो डीएनए मध्ये कोणते अम्ल असते डी एन आपण बघितला आर एन ए आणि डीएनए तर या डीएनए मध्ये कोणता अम्ल असतं सल्फ्युरिक आमलं असतं हायड्रोक्लोरिक अम्ल असतं कार्बोनिक का फॉस्फोरिक आता लक्षात घ्या या डी एन एचे एकूण मुख्य घटक किती असतात तीन महत्त्वाचे घटक असतात एक शुगर दुसरा नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो तो म्हणजे फॉस्फोरिक आम्ल हे लक्षात घ्या एचे तीन महत्त्वाचे घटक असतात एक असतो शुगर दुसरा असतो नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो फॉस्फोरिक फॉस्फोरिक आम्ल हे तीन महत्वाचे घटक असतात तुम्हाला विचारले डीएनए मध्ये कोणते अमल असते उत्तर काय येणार आहे फॉस्फरिक आम्ल हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे समजते काय घटक मुद्दा परत सांगतो डीएनए मध्ये एकूण किती घटक असतात तीन घटक असतात त्याच्यामध्ये एक असतो शुगर दुसरा असतो नायट्रोजन बेस आणि तिसरा असतो फॉस्फरिक आम्ल आरएनए आरएनए प्रोटीनच्या निर्मितीला मदत करतात प्रोटीन निर्मितीला मदत करणारे आरएनए डीएनए कशासाठी उपयुक्त ठरतात प्रोथिन संश्लेषणाचं नियंत्रक म्हणून यांना उल्लेख करता येतो डीएनएचा हे इथं तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे निर्मितीसाठी उपयुक्त सायक्रोमायसिस सेरेवेसी हा सूक्ष्मजीव काय आहे काय आहे म्हणजे कवक आहे का जीवाणू आहे बॅक्टेरिया व्हायरस विषाणू आहे अलगी शैवाल आहे काय आहे तो म्हणजे निर्मितीसाठी एक सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतो त्याचं नाव आहे सायक्रोमायसिस सेरेवेसी जीव तर अ, हा सूक्ष्मजीव काय तर सिक्स सेरेवेसी हा इस्ट आहे इस्ट 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 तर म्हणजे तो कोणत्या गटामध्ये येणार आहे कवक गटामध्ये येणार आहे कवकांच्या गटामध्ये तो तुम्हाला पाहायला मिळेल पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी डोळा एखाद्या वस्तूची प्रतिमा बनवतो म्हणजे द ह्युमन आय फॉर्म्स द इमेज ऑफ अँड ऑब्जेक्ट ऍट इट्स कुठं बनवतो कॉर्नियामध्ये आयरिसमध्ये मध्ये का मध्ये ऑबियसली काय उत्तर असणार आहे रेटिना ओके म्हणजे द ह्युमन आय फॉर्म्स द इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ऍट इट्स रेटिना हे तुमचं काय पाहिजे करेक्ट ऍन्सर या ठिकाणी पाहिजे पुढील प्रश्न बघा प्रश्न आहे सामान्य दृष्टी असलेल्या तरुण प्रौढ व्यक्तीसाठी वेगळ्या दृष्टीचे किमान अंतर is, किती आहे म्हणजे इंग्रजीमध्ये बघूया द लीज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन फॉर अ यंग अडल्ट विथ नॉर्मल व्हिजन इज किती आहे पंचवीस मीटर आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे पंचवीस सेंटीमीटर आहे का दोन पॉइंट पाच मीटर आहे याचा करेक्ट एन्सर येतं ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे सामान्य स्पष्ट आणि सुस्पष्ट प्रतिमा पाहण्यासाठी किमान अंतर हे स्पष्ट दृष्टीचं किमान अंतर सूचित करतं आणि ते अंतर किती असतं पंचवीस सेंटीमीटर आता हे एम पी सीला या टाइपचे प्रश्न बऱ्याच वेळा येऊन झालेले आहेत तर लक्षात ठेवा हे महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे रेटिंगचा असू द्या किंवा ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर द लीज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिज डिस्टिंग नॉर्मल व्हिजनसाठी म्हणतो आपण ते ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर ठीक आहे यंग अडल म्हटलेला आहे ठीक आहे यंग अडल्ट विथ नॉर्मल हे ट्वेंटी फाइव सेंटीमीटर हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे त्यानंतर कंफ्यूज केलेला एक प्रश्न आहे प्रश्न बघा स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रतीन स्नायू मध्ये प्रतीन विचारले मायोसिन प्रोथ्रॉम्बिन ऑक्सिन का वरीलपैकी कोणतंही नाही जेव्हा तुम्ही स्नायू स्नायू मध्ये जर म्हंटल तर रक्तामध्ये प्रोथॉम्बिन असतं ओके प्रोथॉम्बिन हे रक्तामध्ये असतं म्हणजे स्नायूचं येणार आहे का नाही तर तुम्हाला इथं करेक्ट आन्सर असणार आहे मायोसिन स्नायूमध्ये मायोसिन हे इथं लक्षात घ्या